बनवणार आहे बनाण्याचा शेक म्हणजेच केळीचा शेक. त्यासाठी मी एक वाटी केळी घेतली म्हणजेच एक केळी घेतलेली, 4 ते 5 खजूरचे बिया घेतलेले, 1 वाटी दूध घेतलेले आणि राजगिऱ्याचे 2 लाडू घेतलेले. याचे आपण बिया काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर चला तर आपण करूया कृती. मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1/2 वाटी दूध घालणार आहे पहिले मी. त्यानंतर ही बनाना घातलेली म्हणजे खजूर आहे त्याचे बिया काढले आहेत मी, ते घालते आहे. आणि एक राजगिऱ्याचं लाडू घालणार आहे. आता याला मी ग्राइंड करून घेते. छानपैकी याला मी ग्राइंड करून घेतलं घेऊ शकतो आहे. त्याच्यामध्ये थोडं आणखी दूध घालणार आहोत आपण. जे 1/2 वाटी दूध होतं बाकी जे होतं आपण ते घालतो आहे आणि एकदा परत आपण ग्राइंड करून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत. बघू शकता आपली जी स्मूदी आहे ती तयार झालेली आहे. आपण याच्यामध्ये साखरचा वापर केलेला नाही आहे कारण की आपण याच्यामध्ये खजूर घातलेले आहेत. आता आपण सर्व करणार आहोत. आणि हा जो लाडू आहे हा थोडासा इथे आपण गार्निशिंगसाठी सर्व करणार आहोत. तर आपली केळीची स्मूदी तयार झालेली आहे. एकदा ट्राय करा, नक्कीच आवडेल आपल्याला. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.